कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 1.5 वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यातल्या शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोविड नियमांचं पालन करून राज्यात ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. मुंबईतही आजपासून महापालिकेच्या शाळांसह खाजगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांचे 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. मुंबईतल्या शिव इथल्या DS स्कूलला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मरीन लाईन्स इथल्या शाळेलाही भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग शाळेत राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना गुलाबांची फुलं मास्क देऊन त्यांचं स्वागत केलं. राज्यभरात सर्व काळजी घेऊन ग्रामीण भागासह शहरात शाळा सुरू करण्याबाबतचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले असल्याचं सोळंकी यांनी सांगितलं. सर्वांमध्येच खूप गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये अस्वस्थता होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही झालेलं आहे आणि आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो की विद्यार्थी केव्हा पुन्हा शाळांमध्ये परत येतील. कारण मुख्यतः जे सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शाळांमध्ये परत येणं खूप महत्त्वाचं होतं. कारण शासन म्हणून आम्ही खूप प्रयत्न करून सुद्धा बरेच विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आज इथे स्पेशली पुणे शहरांमध्ये गेल्या 1.5 वर्षांमध्ये कोरोनाचा कहर खूपच मोठा होता. त्या पार्श्वभूमीवर आज 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आज शाळांमध्ये खूप वेळेनंतर परत आलेले आहेत. त्यांच्याशी जेव्हा आम्ही इंटरॅक्शन केलं तेव्हाही दिसलं की खूप आनंदी आहेत मुलं. कोरोना नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं असून शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे अबोल झालेल्या शाळांमध्ये पुन्हा चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे असं मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केलं. मुलं जशी आपल्या प्रिमायसिसमध्ये आलेत त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुलाला सगळ्यात पहिलं सॅनिटाईज केलं, त्याच्यानंतर त्याची टेम्परेचर लेवल बघितली, नाव त्याचं एनरोल केलं मस्टरवर आणि मग वर्गात पाठवलं. वर्गात पाठवल्यानंतर आम्ही त्यांचं ऑक्सिजन लेवल प्रत्येक मुलांचं चेक केलं. दीर्घकाळानंतर पुन्हा शाळेत गेल्यावर शिक्षक आणि मित्रांना भेटल्यावर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. टीचर आणि मुलांमधले जे इंटरॅक्शन्स असतात म्हणजे टीचर जे क्लासमध्ये शिकवू शकतात तसं ऑनलाईन शिकवता येत नाहीत, किंवा आमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही तितके जे क्लासमध्ये विचारू शकतो तसं आम्ही ऑनलाईन विचारू शकत नाही. त्यामुळे आज स्कूल स्टार्ट झाली आम्ही आमचं म्हणजे डिफिकल्टीज असेल का काय असेल ते आम्ही नीट त्यांना विचारू शकतो. शाळेत आल्यावर आम्ही एक नव्याने सुरुवात करणार आहोत, त्यामुळे मनात एक थोडासा आनंद आला आहे, एक्साइटमेंट आली आहे आणि शाळेत परत आल्यावर जरा मनाला शांतता आली आहे. मला आज खूप आनंद होत आहे, आज सगळे टीचर्सांना एवढ्या दिवसांनी बघून आणि फ्रेंड्ससोबत बोलून आणि त्यांनी लॉकडाऊन कसं स्पेंड केलं आहे आणि बुक्स केवढे कम्प्लीट झाले आहेत आणि एक्झाम्स कसे झाले आहेत आणि घरी सगळे बरे आहेत की नाही हे सगळं सगळ्यांसोबत घुलमिळून आज मला खूप छान वाटतं आहे आणि ऑनलाईनपेक्षा खूप वेगळं वाटतं आहे, कारण ऑनलाईनमध्ये आम्ही एवढं सगळं बोलू नव्हतं शकत ना. म्हणून बीड जिल्ह्यातल्या शहरी भागातल्या 255 शाळा तर ग्रामीण भागातल्या 1846 शाळा आजपासून सुरू झाल्या. ऑनलाईन शिक्षणानंतर आजपासून प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेताना आनंद होत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं. नागपूर जिल्ह्यातल्याही शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शरीराचं तापमान देखील तपासण्यात आलं. कोकणातही आजपासून सर्व जिल्ह्यातल्या शाळा सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 738 प्राथमिक तर 247 माध्यमिक अशा 985 शाळांमध्ये आजपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत.
जिल्ह्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या 75% शिक्षकांचं 2 मात्रांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, तर सुमारे 95% शिक्षकांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतली आहे. मराठवाड्यातल्याही सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या. औरंगाबाद शहरात महापालिका तसंच खाजगी शाळा सर्व म्हणजे 413 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.